मित्रांनो, न्यायाधीश म्हटलं की 100% प्रोटोकॉल, सार्वजनिक आयुष्य शून्य आणि फक्त न्यायव्यवस्था, प्रशासन आणि समाजाचा विचार आणि समाजातील घाणेरड्या लोकांना शासन, एवढंच एकमेव काम म्हणजे न्यायाधीश म्हणून ओळखलं जातं। कारण न्यायव्यवस्थेचे जे प्रोटोकॉल असतात, मग ते दिव्याने न्यायालयातील न्यायाधीश असो किंवा सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असो, सगळ्यांना प्रोटोकॉल सारखाच। मग आमच्या देशाच्या सरन्यायाधीशांनी कोण सरन्यायाधीश, तर महाराष्ट्राचे सुपुत्र सन्माननीय उदय ललित साहेब यांनी सर्व प्रोटोकॉल तोडून ज्या सरकारचं भवितव्य त्यांच्याच कोर्टाच्या दरबारी आहे, महाराष्ट्र सरकार हे अद्यांतरी आहे, कधीही कोसळू शकतं, मुख्यमंत्री कधीही पायउतार होऊ शकतात, उपमुख्यमंत्री कधीही पायउतार होऊ शकतात, अशा महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाद ज्यांच्या न्यायालयाच्या समोर आहे, ज्यांच्या समोर आहे, त्याच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार घेत असतील, चहापानी करत असतील, सपत्नीक भेटत असतील, जेवण करत असतील कदाचित अंदाजे, तर हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला धरून नाही। आणि खरंच असं वाटतं, शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीर बाबी जर तपासल्या तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी काही तपासणी केली, जे काही कागदपत्र पाहिलेत, त्यामध्ये सरकारचं भवितव्य काही दिवसाचंच आहे। आणि अशा राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला अपात्र ठरवणार जाणार आहे, आणि अशा व्यक्तीकडून सत्कार घेणं हे लोकशाहीचा उघड्या डोळ्यांनी केलेला खून आहे, लोकशाहीची लखतरं जर अशा पद्धतीनं वेशीवर टांगली जात असतील तर मला असं वाटतं संवैधानिकदृष्ट्या हे दुर्दैवी आहे। आणि देशामध्ये अशी परिस्थिती असताना जर सरन्यायाधीश उद्या ह्यांना तारीख पे तारीख देऊन जर हे प्रकरण निकाली काढणारच नसतील, आणि या सगळ्या सत्कारामध्ये मला जर RSSचा वास येत असेल तर याच्या मुळाशी कुणीतरी जाणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सरन्यायाधीशांचा सत्कार होणं हे अत्यंत वादग्रस्त, लोकशाहीला मारक असणारं आणि या देशाच्या लोकशाहीला वेशीवर टांगणारी घटना आहे। अशी देशात जगात कधीच घडलेली नाही। कुठलाही सरन्यायाधीश जर त्यांचं बार काउन्सिलचा सत्कार असेल, कार्यक्रम असेल, किंवा जोपर्यंत तो सेवानिवृत्त होत नाही, माझा असा प्रामाणिक अभ्यास आहे, माझं वाचन आहे, सरन्यायाधीश रिटायर झाल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तो कधीही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये फार सहभागी होत नसतात। कारण ही लोकं विद्वान असतात, ही कायदेपंडित असतात, कायद्याचं ज्ञान असतं, समाजाचं ज्ञान असतं, समाजाच्या चांगल्या वाईट गोष्टी यांना माहीत असतात। मग ज्यांचे वडील आयुष्य RSSमध्ये घालवलं आहे, त्यांचा मुलगा जर सरन्यायाधीश झाला तर तो असं कसं काय वागू शकतो? कारण विचारांची नाळ, भाजपच्या विचारांची नाळ असणारा एक पक्ष आणि RSSची नाळ असणारा एक पक्ष, त्याची दोन तोंडा जरी एकत्र वाटत असली तरी RSS हे बॅकबोन म्हणून भाजपच्या पाठीशी आहे। आणि त्या लोकांची विचारधारा एक असेल तर लक्षात घ्या, RSSची लोकं सगळ्या क्षेत्रात टॉपला गेलेले आहेत, आणि तिथं त्यांनी तिथली लोकशाही ही खिळखिळी, उद्ध्वस्त आणि संविधान विरोधी करून ठेवली, लोकशाही विरोधी करून ठेवली, असंविधान समर्थक लोकांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानणाऱ्या लोकांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणाऱ्या लोकांनो, लोकशाही समर्थक जिवंत माणसांनो, तुमची लोकशाही तुमच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना तुम्हाला पाहिजे का? भविष्यात भारताचे तुकडे होतील, महाराष्ट्राचे तुकडे होतील, हे तुम्ही पाहणार का? विचार करा। मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र, सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगळ्यावेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं।